नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी पुण्यातून. खडकवासला धरणामधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. संध्याकाळी 6 वाजता 35,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येणार आहे. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवणारे खडकवासला धरणामधून पाणी सोडल्यानंतर पुन्हा काही भागामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी 6 वाजता 35,000 क्युसेक्सनं या ठिकाणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आज खडकवासलामधून पाणी सोडल्यामुळे एकूणच निंबज नगर त्याचबरोबर एकता नगर या भागामध्ये जे पाणी शिरलं होतं तिथे पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांना यासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे. स्वतः अजित पवार या सगळ्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरले होते. अहो, मी आत्ताच सांगितलं ना, 15,000 क्युसेस होतं, ते थोडंसं जास्तीचं वाढवा. कारण मला संध्याकाळी 6 पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे. आम्हाला 6 पर्यंत खडकवासला 50% आणायचं, जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं. पुण्यामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे. पुण्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा पाणी भरायला आता सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरामधील सोसायट्यांमधील नागरिकांचं लष्कराकडून आज सकाळी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. तर अजित पवारांकडून पुण्याच्या एकतानगर भागाची पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे त्या भागाची पाहणी अजित पवार यांनी केली. खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर ज्या एकतानगर परिसरामध्ये सगळ्यात आधी पाणी येतं आणि त्यानंतर ते पुढे सरकतं त्या भागाची पाहणी अजित पवार यांनी केली आहे. पुन्हा एकदा एकतानगर परिसरामध्ये आता पाणी वाढायला सुरुवात झाली आहे. पुण्यामधल्या हाहाकारामागची नेमकी कारणं काय ते आपण पाहूया. खडकवासला धरणामधून रात्री 27,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलेलं आहे. सकाळी 6 वाजता 35,700 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं. पाणी सोडल्यामुळे मुळा नदीच्या पात्रामध्ये अचानकपणे वाढ झाली. मुळा नदीच्या पात्रातलं पाणी 4 सोसायट्यांमध्ये शिरलं. खडकवासला परिसरामध्ये 10 मिलीमीटर, घाटमाथा परिसरामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडलाय. पुण्यामध्ये 38 ठिकाणी झाडं पडली आणि इथली वाहतूक त्यानंतर बंद झाली होती. पुण्यामध्ये 2 ठिकाणी घरं पडल्याची घटना घडली. पुलाचीवाडी इथे भुर्जीपावची गाडी लावणाऱ्या तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला. पुणे शहर भोर वेला मुळशी आणि घाटमाथा परिसरामध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. एकता नगर या ठिकाणी आधीच 100 जवान तैनात करण्यात आलेत. NDRF तुकड्या देखील तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 10 फायबर बोटी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. पुण्यात खडकवासला धरणात आणि पाणलोट क्षेत्रात जवळपास 8 इंच इतका पाऊस पडलाय. मावळमध्ये जवळपास 255 मिलीमीटर, तसंच भोर वेल्हा आणि हवेली या तालुक्याला पावसानं झोडपलंय.